झी 24 तास एक पाऊल पुढे. आपण आता 35-36 दिवस महाराष्ट्र पुन्हा पिंजून काढणार आहात, त्यानंतर या आंदोलनाची दिशा नेमकी काय असेल, कारण याचा फायदा विशिष्ट राजकीय पक्षांना होतोय अशा प्रकारची टीका आपल्यावर वारंवार होते आहे. भाग क्रमांक एक आणि दोन, आपल्या बरोबरच्या टीम मध्ये जी लोक आहेत त्यांच्यावरही अनेक प्रकारचे आरोप झालेले आहेत. या दोन्ही गोष्टींना आपण कसं टाळणार आहात आणि या आंदोलनाला शेवटपर्यंत कसं नेणार आहात? नाही काय की आमच्या टीम मध्ये काही दोष असतील आणि मला जर कोणी दाखवलं की हा दोष आहे, आजपर्यंत माझ्याकडे एकही असा पुरावा आला नाही की तुमच्या टीममधला हा माणूस हा भ्रष्टाचार आहे, असं कधी आलं नाही. उलट मी आमच्या टीमच्या लोकांना कधी कधी सांगत असतो की एक तर आमच्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे, आमचा कारभार सगळा स्वच्छ असला पाहिजे, कोणालाही बोट उठवलेला जागा देऊ नये आपण. अशा दृष्टीने आम्ही आमच्या सगळ्या टीमच्या लोकांना काही भांडणं नाहीयेत. मग काझमी का टीममध्ये भांडणं नाहीयेत? काही कारण नाही ना. मग काझमी का बाहेर पडले? काझमी बाहेर का पडले? मुस्लिम नाही भांडणं म्हणजे आता तुम्ही जर कसे वागायला लागलात की मीटिंगमध्ये बसलाय आणि मीटिंगमध्ये चाललेल्या चर्चा तुम्ही चोरून जर मीडियाला देत असाल तर ही बाब बरोबर नाही, हा दोष आहे तो. म्हणून आमच्या लोकांनी ते पाहिलं आणि ते पकडलं, जागेवर पकडलं, ते चेक केलं तर त्याच्यात ते निघलं याच्याने काय काय मेसेज दिले ते, तर ही बाब बरोबर नाही आहे. म्हणजे हा व्यक्तिशी आमचा काही दोष नाही, प्रवृत्ती जी आहे ना ती प्रवृत्ती घातक असते. अण्णा, सामाजिक आंदोलन उभं करायचं तर असे प्रामाणिक कार्यकर्ते मिळणं महाराष्ट्रात आणि भारतात खूप मुश्किल झालं असं वाटतं आपल्याला? आपण इतक्या लोकांवर विश्वास ठेवताय, कोणी आपल्या विश्वासाला पात्र ठरत नाहीये. एक जे आज प्रामाणिक कार्यकर्त्यांची उणीव आहे हे नाकारता येत नाही, पण कार्यकर्ते संपलेत असंही म्हणता येणार नाही. आजही माझ्याकडे ज्यावेळेला पत्र येतात काही तरुणांची की मला या देशासाठी काहीतरी करायचंय पण काय करू मी, कुठून करू, त्याला दिशा नाही. दुसरे काही पत्र असेही आलेले आहेत की माझे सगळं जीवन मी या देशासाठी अर्पण करायला तयार आहे पण माझं चरितार्थाचं साधन काय, मी उपाशीपोटी कसं करणार, हे जे प्रश्न आहेत त्यांच्यामध्ये ते कसे सोडवता येतील, अशा दृष्टीने जर प्रयत्न झाला तर कार्यकर्ते आजही आहेत, ते संपलेले नाहीत. अशी यंत्रणा उभी करावी असं आपलं मत आहे? नक्की, आणि आम्ही तो प्रयत्न करतोय. आता ह्या दौऱ्यामध्ये आम्ही अशा तरुणांना आवाहन करणार आहेत की पुढची जी आपल्याला ही चळवळ उभी करायची आहे, हे आंदोलनं उभी करायची आहेत, तर तुमच्यामधले चारित्र्यशील लोक आणि वेळ देणारे लोक त्यांनी आमच्याशी संपर्क ठेवा. आम्ही याच्यामध्ये जिल्हा लेवलला, राज्य लेवलला किंवा तालुका लेवलला कमिटा करणार नाही, त्यांना शिक्का मारणार नाही. हा अण्णा हजारेचा कार्यकर्ता व्हॉलेंटरी या देशासाठी काम करणारी माणसं किती आहे असा आम्ही विचार करून एक संघटनात्मक बांधणी ह्याही आमचा उद्देश याच्यामध्ये, आणि अशी जर बांधणी झाली तर पुढं हे आंदोलन करायला सोयीचं जाईल. आम्हाला कधी एक मेसेज दिला की अमुक तारखेला अमुक विषयावरती आम्हाला हे आंदोलन उभं करायचं आहे तर जागा जागेवर लोक उभे राहतील, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, गावस्तरावरती हे आंदोलन उभे राहतील, अशा प्रकारची एक बांधणी ह्याही आमचा विचार आहे. त्याच्यामध्ये आहेत माणसाशी. अण्णा, आज तुम्ही आमच्याशी मनमोकळे चर्चा केल्यात, अनेक टोकदार बोचऱ्या प्रश्नांनाही मनमोकळी उत्तरं दिलीत. येत्या काळात अण्णांच्या आंदोलनाची दिशा अधिकाधिक स्पष्ट आणि आंदोलन अधिकाधिक तीव्र होत जाणार आहे. अण्णांचं आंदोलन हे निव्वळ एका विशिष्ट लोकायुक्ताच्या साठी नसून तर एक संपूर्ण सशक्त कार्यकर्ते निर्माण करणारी संघटना निर्माण व्हावी याच्याकरताही आहे. अण्णा, आज आपण झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी ही जी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिलीत त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि एक अशी विनंती करतो सगळ्यांतर्फे की 36 दिवसाचा महाराष्ट्राचा दौरा झाल्यानंतर मी स्वतः राळेगण सिद्धीला येईन, पुन्हा आपण या सगळ्या आपल्या 36 दिवसाचा फलित आणि महाराष्ट्र, रणरणता महाराष्ट्र आपल्याला कसा दिसला हे आमच्या प्रेक्षकांना जरूर सांगा. धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.